नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे डिप्लोमा पासआउट स्टुडंट्स आहेत आणि ज्यांना डायरेक्ट सेकंड इयर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. की सगळ्यांनी पाहिलं असेल की ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी लास्ट डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे, तर तुम्ही 22 तारखेपर्यंत तुमचा फॉर्म अपडेट करू शकता, इनकम्प्लीट असेल तर कम्प्लीट करू शकता. तर मी शेअर करून तुम्हाला एकदा त्याची माहिती देतो. तर हे आहे पोर्टल. तर जेव्हा तुम्ही रजिस्टर करता तर तेव्हा तुम्हाला एक ॲप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड तुम्ही सेट करता, त्यानंतर कॅप्चा टाका आणि देन लॉग इन करा. जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तर तेव्हा तुम्हाला लेफ्ट साईडला जे मेनूज आहेत ते कम्प्लीट करावं लागतात, टाईप ऑफ द कॅन्डिडेचर. की तुम्हाला डिप्लोमा नंतर ॲडमिशन घ्यायचं आहे का BSc नंतर, मग तुम्ही जर महाराष्ट्रात असेल तर टाईप ए कॅन्डिडेट, बाकीचे टाईप बी, टाईप सी, टाईप डी. सो मोस्ट ऑफ द जे कॅन्डिडेट आहेत ते टाईप एमध्ये येतात. त्यानंतर तुम्हाला डिटेल्स फिल करायचे आहेत की तुम्ही 10वी 12वी आणि BSc कोणकोणत्या जिल्ह्यातनं पास झालात, तुमचं इन्स्टिट्यूटचं नाव काय आहे ते तुम्हाला इथे टाकावं लागतं. त्यानंतर की टाईप एसाठी तुमचं कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं, तुमच्याकडे डोमासाईल आहे का, बर्थ सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये प्लेस ऑफ बर्थ दिलेला आहे किंवा शाळा सुटल्याचा दाखला आहे, तर त्यातलं एक ॲप्रोप्रिएट जे आहे ते सिलेक्ट करा जे तुमच्याकडे ओरिजिनल अवेलेबल आहे. स्कूल लिव्हिंग असेल तर झेरॉक्स पण चालेल, इथे सिलेक्ट करा जे पाहिजे ते आणि ओके करा, सेव्ह अँड प्रोसीड. त्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमची कॅटेगरी कोणती आहे, ओपन असेल तर ओपन किंवा रिझर्व असेल तर रिझर्व क्लिक करून त्यातली करेक्ट कॅटेगरी सिलेक्ट करा. SC, ST, NT, OBC, SBC, VJ जी असेल ती, तर त्यामध्ये पण सब कॅटेगरीज असतात. सपोज तुम्ही NT केलं तर त्याच्यामध्ये तुमची कोणती कास्ट आहे, OBC केलं तर त्याच्यामध्ये कोणती कास्ट आहे, अशा प्रकारे तुमची जी कास्ट आहे ती सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं कास्ट हॉलिडे स्टेटस तुम्हाला मिळाली काय, अप्लाय केली का नाही आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल सुद्धा तसंच की तुम्हाला मिळालं आहे का, तुम्ही अप्लाय केलं आहे किंवा नाही आहे, त्याच्यावरून तुमची कॅटेगरी रिझर्व कॅटेगरी सेट होते. नसेल तर मग तुमचं ॲटोमॅटिकली ओपनमध्ये फॉर्म कन्वर्ट होतो. डिसॅबिलिटी किंवा तुमचे पॅरेंट्स जर डिफेन्समध्ये असेल तर इथे पण सिलेक्ट करू शकता आणि सेव्ह आणि प्रोसीड करू शकता. त्यामध्ये तर मी ते बाय डिफॉल्ट ओपन सिलेक्ट करतो. आणि EWS ही सगळ्यात महत्त्वाचं रिझर्वेशन आहे की तुमचं जर उत्पन्न कमी असेल आणि तुम्ही ओपनमध्ये असाल तर EWSसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे तर ते तुम्हाला तहसील कार्यातून मिळेल. त्यानंतर यासाठी तुम्हाला नॅशनॅलिटी किंवा जे डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये नॅशनॅलिटी मेन्शन केलेलं आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही नॅशनॅलिटी अपलोड करू शकता किंवा LC वर इंडियन असेल किंवा पासपोर्ट किंवा बर्थ सर्टिफिकेट. तर ते स्कूल लिव्हिंग असेल तर त्याच्यावर इंडियन असेल तर ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचे मार्क्स एंटर करायचे 10वी 12वीचे. त्यानंतर तुम्ही डिप्लोमा नंतर केले का BSc नंतर केले त्याचे डिटेल्स फिल करायचे आहेत. त्यानंतर इथे तुमचं इन्कम, तुमचं जेंडर सगळं सिलेक्ट करायचं, ॲड्रेस, तुमचा फोन नंबर. त्यानंतर तुमचा फोटो इथे सेट करायचा आहे, अपलोड करायचा आहे. त्यानंतर जे सगळे डॉक्युमेंट आपण सिलेक्ट केले होते ते अपलोड करायचे, तिथे सबमिट करायचे. जोपर्यंत सबमिट करायचं आहे तोपर्यंत कंप्लीट होत नाही. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे कॅटेगरीनुसार. कॅटेगरी असेल तर 600, ओपन असेल तर 800, पे 9. हे झालं की तुमचं हा फॉर्म जाईल स्क्रुटिनी सेंटरला आहे, तिथे चेक होईल पूर्ण याचं, तुम्ही डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केले का, मार्क्स व्यवस्थित फिल केलेत का, करेक्ट आहेत का ते, आणि त्याच्यानुसार तुम्हाला मेसेज येईल.
सी टी सेलकडून की तुमचं अप्रूव्ह झालं आहे का नाही अप्रूव्ह झालं, परत मग तुम्हाला लॉग इन करून ते डॉक्युमेंट्स करेक्ट करावं लागतील काही करेक्शन्स असेल तर. अशा प्रकारे ज्यांचे फॉर्म इनकम्प्लीट झालेत आहेत किंवा ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही त्यांना अजून चान्स दिलेला आहे सी टी सेलने, तर तुम्ही 22 तारखेपर्यंत जे डॉक्युमेंट्स आहेत ते काढलेले नाही ते काढून तोपर्यंत रजिस्ट्रेशन कंप्लीट करू शकता. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचा बेल आयकॉन प्रेस करा. या चॅनलवर नवीन नवीन ॲडमिशनबाबत व्हिडिओज येत राहतील. सो थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. सो थँक्यू.